पॉपकॉर्न अशा इथं छान क्लिप लावणे इकडे शाळेमध्ये दोन महिने निर्मेने केस धुवायचे मी कॅलेंडरच्या पाठीमागेच हे वाच केसांना एक बहीण लावायची एका साईडच्या केसांना एक बहीण लावायची आमच्या डोक्यात उवास हेअरला मी कंडिशनर लावायला हॅलो फ्रेंड्स मी वर्षा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर चला आज कोणताही ब्लॉग नाही किंवा कोणतेही हेअर टिप्सचा किंवा एखाद्या रेमेडीचा व्हिडिओ नाही तर आज खूप दिवसानंतर खूप महत्वाची गोष्ट मला जी शेअर करायची होती म्हणजे माझ्या हेअर जर्नीचा जो व्हिडिओ मला एकदम कमेंट आलेले होते की तुम्ही तुमची हेअर जर्नी शेअर करा तर जर्नी सांगायची तर बघा खूप कमी असे माझे व्हिडिओज आहेत की त्याच्यामध्ये मी फक्त असं बसून बोललेली काहीतरी आठवणींविषयी म्हणा किंवा काहीतरी असं गोष्टी शेअर करते त्याच्यामुळे मला थोडस वेळ गेला जरी कमेंट जरी व्यस्त आल्या ना तरी एक ठराविक दिवसानंतर माझ्या डोक्यात एक होतच की नाही का म्हणजे आपण एक हेअर जर्नी शेअर करावी म्हणजे कसं राहतं ना बघा की ज्या गोष्टी लहानपणापासून माझ्यासोबत घडल्या किंवा ज्या गोष्टी मी वापरल्या आणि प्रॉपर ज्यांना माझे हेअर टिप्स आवडतात माझे हेअर आवडतात ना त्यांच्यासाठी तो व्हिडिओ मला बनवायचाच होता त्याच्यामुळे चला याच्या दृष्टीने का होईना पण आज बनतोय फायनली मी हा व्हिडिओ बनवण्यासाठी बसलेली आहे कॅमेऱ्यासमोर आणि हेअर जर्नी असणार आहे त्याच्यासोबतच्या रिलेटेड काही आठवणी असतील ना त्या असणार आहेत खूप जास्त हेअर टिप्स म्हणा किंवा खूप जास्त अशा दुसऱ्या गोष्टी मी नाही सांगणार कारण की बघा ज्या हेअर टिप्स राहतात किंवा जे मी DIY करते म्हणा काही गोष्टी असतात ना तर त्याचे मी इतर व्हिडिओ बनवतेच आहे आणि ते मी नंतर असे बनवू पण शकेल पण प्रॉपर या व्हिडिओमध्ये काय होते की जर मला सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत काही त्याच्यात आठवणी पण असणार आहेत त्याच्यामुळे वेळ जाणार आहे आणि मग त्याच्यामुळे हेअर टिप्स म्हणा किंवा खूप जास्त काही त्या गोष्टी मी याच्यात नाही मिक्स करणार त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त माझं लहानपणापासून केसांचा जो प्रवास आहे तो ऐकायचा आहे आणि त्याच्या रिलेटेड काही माझ्या आठवणी असतील आणि त्याच्या संबंधित काही मला गोष्टी सांगायच्या असतील थोडस अवांतर झालं तरी चालेल कारण की आठवणींचा भाग आहे म्हटल्यानंतर थोड्या आठवणी येणारच तर चला सुरुवातीचे खूप मोठे केस असतात असं नाही की म्हणजे माझ्यात काही जागा वेगळ्या नाही आहेत म्हणून मी काही गोष्टी शेअर करते तरी सुद्धा एक आठवण म्हणून किंवा प्रत्येकाचं हेअर जर्नी वेगळी असते प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते त्यानुसार त्यांच्या गोष्टी वेगळ्या घडलेल्या असतात जशा माझ्या वेगळ्या घडल्या असतील तुमच्या वेगळ्या घडलेल्या असतील त्याच्यामुळे मी माझा फक्त प्रवास शेअर करते ते टप्पे असणार आहेत तर बघा माझे केस कधीपासून वाढवले त्याच्यानंतर कुणी आणि कशी काळजी घेतली त्यानंतर मी लहानपणापासून आतापर्यंत कोणकोणत्या वस्तू वापरल्या गेल्या म्हणजे कोणत्या चेंज केल्या गेल्या त्यानंतर मी मेहंदी कधीपासून लावायला सुरुवात केली अरे मी पहिला हेअरकट कधी केला त्याच्यानंतर मी म्हणजे रेग्युलर सुद्धा हेअरकट कधी करते किंवा कशी काळजी घेते काही पॉझिटिव्ह गोष्टी काही निगेटिव्ह गोष्टी म्हणा त्याच्यानंतर केस मी कट कधी केले म्हणजे मोठ्यापासून छोटे का केले छोटे परत का वाढवले त्यानंतर शिके काहीपासून शॅम्पू पर्यंत आणि शॅम्पू पासून परत शिके काहीपर्यंत कसा प्रवास गेला म्हणजे सगळ्या गोष्टी कशा घडल्या या सगळे पॉइंट याच्यात असणार आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता खूप छान असणार आहे आणि स्पेशली याच्यामध्ये माझ्या छोट्या छोट्या आठवणी असणार आहेत खूप इंटरेस्टिंग होणार आहे हा व्हिडिओ आणि बघा काही आठवणी अशा आहेत ना की मे बी त्या तुमच्या सुद्धा असतील म्हणजे तुमच्यासोबत सुद्धा त्या गोष्टी घडलेल्या असतील जर तुम्ही माझ्या सेम एजचे किंवा थोडस दोन चार वर्षांनी इकडे तिकडे असाल ना तर आणि खेड्यातून असाल स्पेशली तर बऱ्याच गोष्टी ह्या सेम असू शकतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर मग बालपण आणि माझे केस कसे राहिले हे अगोदर आपण बोलूया कारण थोडेसे टप्प्यावाईज सांगते कारण की असंच जर सुरुवात केली एकदम पहिल्यापासून तर काही पॉइंट म्हणजे नाही का निसटू नयेत आणि परत मला व्हिडिओ झाल्यानंतर असं वाटू नये की अरे यार हा पॉइंट राहायला सांगायचा आणि परत ते मध्ये असं घुसमळू शकणार नाही मी तर थोडंसं नाही का टप्प्यावाईज म्हणजे लहानपण त्याच्यानंतर मध्यंतरीचा जो 10वीपर्यंतचा काळ तिथून थोडं कॉलेज आणि तिथून लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टी असं टप्प्यावाईज सांगते म्हणजे मला सांगायला सोपं पडेल आणि तुम्हाला सुद्धा ते समजून घ्यायला सोपं पडेल यासाठी तर बघा लहानपणीच्या विषयी म्हणाल ना तर जसं की बघा छोटे छोटे बॉबकट अशा इथं छान क्लिपा लावणे इकडे कोणी किंवा एक कोणी घालणे पुढचे असे कट राहतात या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत अजिबात घडलेल्या नाहीत कारण की
माझी आजी सांगते की माझं फक्त जावळ काढलेलं, म्हणजे बघा फक्त जन्मतःच जे जावळ असतं ते काढलेलं आणि त्याच्यानंतर माझे केस कट केलेले नाहीत त्यांनी, जसं की सीएच आम्ही केले, म्हणजे सीएची सुद्धा माझ्यासारखी सेम स्टोरी आहे, फक्त केअरच्या बाबतीत म्हणा किंवा काळजी घेण्याच्या बाबतीत थोडेसे बदल आहे लाईफस्टाईलमध्ये. तर बघा जावळ काढलं की लगेचच माझे केस वाढवण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. तर आता हा डिसिजन माझ्या आजीने घेतलेला, कारण की मला तर जेवढं जाणवतंय किंवा आठवतात गोष्टी तेवढं माझ्या केसांसोबत फक्त जास्त लहानपणी माझ्या आजीचा संबंध आलेला आहे. कारण की आमची जॉईंट फॅमिली तुम्ही बघता काही व्हिडिओजमध्ये आणि आम्ही कुठे राहतो, खेड्यात राहतो, कोणत्या लेवलला राहतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्याच असाल. अजून थोडंसं ठिकाण चेंज झाले आमच्या घराचं, पण बऱ्याच गोष्टी आणखी तशाच आहेत. थोडंसं आता जरी लाईफस्टाईल चेंज झालेलं असलं ना तरी तेच गाव आहे म्हणा किंवा तीच वस्ती आहे, त्याच्यात काही जास्त बदल झालेला नाही. आणि आमची जॉईंट फॅमिली तेव्हाही होती आणि आत्ताही आहे, आणि माझी आई सगळ्यात मोठी आहे, त्याच्यामुळे ज्यावेळेस बघा घरात माझी फॅमिली मोठी असल्यामुळे माझ्या चुलत्यांची वगैरे कोणाची लग्न झालेली नव्हती आणि तिच्यावरती स्वयंपाकाची म्हणा किंवा सगळ्या कामांची जबाबदारी होती, त्याच्यामुळे ती स्पेशली मुलांकडे ती जास्त लक्ष नव्हती देत, तिचं कामं तिला असायची आणि आमच्याकडे मुलांकडे स्पेशली माझी आजी लक्ष द्यायची. कारण की बऱ्यापैकी घरात असतात ना कामं वाटून असतात म्हणा किंवा तसं एकमेकांना हातभार लावला जातो, तर त्यावेळेस माझ्या आत्याच्या एक दोन मुली म्हणजे माझ्यापेक्षा मोठ्या त्या, तर त्या आमच्याकडेच होत्या, तर म्हणजे शिक्षणासाठी म्हणा किंवा असं, तर मग आजी त्यांची आणि माझी सोबत असं काळजी घ्यायची. तर ती कसं, तर बघा लहानपणापासून माझे केस मोठे आहेत, म्हणजे मला जसं कळते म्हणजे मला आठवतच नाहीयेत की माझे छोटे केस कधी होते. जेव्हा पण मला मी आठवायचा प्रयत्न करते ना तर तेव्हा माझी वेणीच असायची एवढं मला आठवते. तर चौथीपर्यंत सांगायचं म्हटलं ना तर पूर्ण नाही का माझी आजी केस धुवायची, आणि आता जसं आपण हेअर ऑइलिंग आधी करतो आणि केस नंतर धुतो, तर त्यावेळेस म्हणजे सगळ्यांनीच तेच केलेले की अगोदर केस धुतले जायचे आणि नंतर मस्त तेल माखलं जायचं नहू घातल्यानंतर स्पेशली, तर फक्त रविवारी, कारण इतर दिवशी केस धुतले जात नव्हते, फक्त आठवड्यातून एकदा रविवारी केस धुवायचो. आणि ते केस आमचे आजीच आमची धुवायची, ज्यावेळेस आम्हाला स्वतःला आमच्या हातानं येत नव्हतं बघा, तर आजी शिकेकाई लावून पूर्ण शिकेकाई पी बघा पावडर नाही पूर्ण शिकेकाईचं जे हे राहते अखंड ते, तर ती भिजत घालायची पाण्यात, त्याच्यानंतर ती वाटायची आणि त्याने ती केस धुवायचे आणि त्याच्यानंतर पूर्ण असं उन्हाला बसून. आता बघा गाव आहे म्हटलं की, आणि आमचं जे म्हणजे आत्ता नाही दुसरं पहिलं आणखी दुसरे घर होतं आहे ते आणखी, तर तिकडे असं मस्त अंगणात बसायचं उन्हाला. आणि मला अजून आठवतं की असं तेलाची बॉटल नाही तर पूर्ण असं बशी घ्यायची ती, आणि त्या बशीत तेल पूर्ण बशी भरलेली असायची आणि तेवढी बशी भरून ती आमच्या केसात लावायची, पूर्ण मस्त मसाज करायची, त्याच्यानंतर केस वगैरे विंचून छान वेणी घालायची. तर असं हे चौथीपर्यंत असायचं, कारण की बघा ना माझ्या मला आठवत नाही माझ्या आईने माझे केस धुतलेले किंवा विंचरलेले म्हणा किंवा वेणी घातलेली, पण स्पेशली माझ्या आईने आजीने खूप काळजी केलेली मला खूप आठवतं माहितीये का, आणि ती खूप होतीच तशी म्हणजे आता नाही ती, ती खूप म्हणजे असं जबाबदारी म्हणजे कसं घरातली म्हणजे तिच्या हातात जास्त म्हणजे जबाबदाऱ्या होत्या, ती हँडल करायची सगळं घराचं, त्याच्यामुळे तिनं असं तिच्या अंगी खूप बारकावे होते म्हणा किंवा त्याची खूप तत्ववादी होती, स्वाभिमानी होती, तेवढीच रागीट होती पण खूप प्रेमळ होती. आम्हाला ती जेवढं मारायची ना त्याही जास्त ती आम्हाला प्रेम करायची. म्हणजे असं नाही का लहानपण म्हटलं की बघा आपली थोडंसं नाही का म्हणजे चिडचिड म्हणा किंवा असं आपण गपचूप बसणारच नाही ना असं असतं लहानपणी, म्हणजे आता पण बघा. तर असं केस धुताना किंवा विंचरताना तेल लावताना असं वळवळ केली खूप असं हे केलं ना तर ते असं मारायची लगेचच मारायची, केस धुताना मारा किंवा आंघोळ घालताना म्हणजे स्पेशली ज्यावेळेस बघा गावाकडे आणखी सुद्धा दगडाने हातपाय घासले जातात तर ते करताना जर दुखलं वगैरे तर ती खरोखर दगडाने मारायची. आणि केस पण विंचरताना जर किंवा असं गुंत वगैरे काढताना केस दुखतात ना असं ओढलं गेल्याने तर तेव्हा सुद्धा ती म्हणजे असं मारायची सरळ मारायची खूप मारायची, पण ती तिच्या जबाबदाऱ्या म्हणा किंवा तिच्या गोष्टी ती पूर्ण करायची, तिचं एक होतं की तेवढं हक्काने तेवढं करायची, खूप काळजी घ्यायची, खरंच भारी होती ती. आणि तिच्या खरंच काही गोष्टी आता हा आठवणींचा आणि तिच्या रिलेटेड जर काही गोष्टी असतील ना तर तिच्याविषयी दोन तीन गोष्टी सांगते मी, व्हिडिओच्या वेगळं जरी असेल ना तरी आठवण म्हणून. तर खूप खूप ती अशी नीटनेटकी होती, तिला म्हणजे तिचे काम एवढे असे स्वच्छ असायचे आणि तिला असं म्हणजे तिच्याकडूनच मी खूप गोष्टी घेतलेल्या आहेत किंवा माझं आता पण कामामध्ये काही असतील ना
तर मला तिच्या काही सांगितलेल्या गोष्टी आठवतात, म्हणजे तूप करताना स्पेशली, पुरणपोळी करताना, असं काही गोष्टी करताना तिच्या स्पेशली आठवतात. तर ज्यावेळेस बघा ती असं इतकी स्वच्छ होती ना, की पूर्वी तर बघा राखेने भांडी घासले जायचे, पण त्यावेळेस ती इतकी स्वच्छ भांडी घासायची ना, की तांब्या असं ज्यावेळेस आपण पाणी प्यायला घेतो ना, तर त्याचं तांब्याकडे बघत राहावं वाटायचं, की एवढा तो स्वच्छ दिसायचा, तो वेगळ्याच लेवलचा, खूप भारी दिसायचा. स्वतःची कामं स्वतः करायची ती, जोपर्यंत शेवटपर्यंत तिने स्वतःची कामं स्वतः केली. तिला मिसरी लावायची सवय होती, तर बघा म्हणजे बायका अजून सुद्धा मिसरी लावतात गावाकडे, तर ती आयती म्हणजे रेडीमेड मिसरी कधी आणत नव्हती. तर त्याचे जे काटकं भेटतात बघा, तंबाखूच्या मोठी अशी थोडीशी त्याच प्रकारातली काटकं भेटतात बाजारात, तर ती विकत आणायची. त्याच्यानंतर ती लोखंडी एक सेपरेट तवा होता, त्याच्यावरती ती भाजणे, ती एका छान स्वच्छ फरशीवरती, म्हणजे अगोदर तर फरशी नव्हती ती, पाट्यावरती वगैरे, किंवा जेव्हा फरशी टाकली गेली त्याच्यानंतर ती एका फरशीवरती वाटायची वरवंट्याने, आणि ती तिची ती मिसरी चाळून भरायची. म्हणजे ती फक्त मिसरीसाठी एवढं करू शकते. तर तुम्ही विचार करा, ती केसांसाठी म्हणा किंवा घरातल्या सगळ्या गोष्टींसाठी किती अट्टहास करत असेल. तूप करायची आमची जॉईंट फॅमिली, आणि खूप जास्त प्रमाणात आमच्या घरी पहिल्यापासून दूध तूप या गोष्टी राहिल्या. तर एवढ्या गाडग्यामध्ये म्हणजे मडक्यामध्ये आमच्या घरात तूप बनलं जायचं, म्हणजे पूर्ण लोणी काढलं जायचं, आणि ती सगळ्या जोपर्यंत ती आमच्या घरी होती ना, तोपर्यंत आमच्या दुसऱ्या बायकांनी किंवा माझ्या आईने कधीच तूप केलेलं नाही. फक्त ती करायची, आणि पूर्ण वेळ बघा, म्हणजे पूर्वी बघा का घरात म्हणा किंवा छप्पराचं स्वयंपाकासाठी सेपरेट असलं असायचं, आणि त्याच्यात जी मेड असते मध्ये खांब लाकडी, तर त्याला ती दोरी बांधून पूर्णपणे तुपाच्या ज्या म्हणजे त्या रवीला, मोठ्या रवीला दोन दोऱ्या, आणि त्याने पूर्ण ते तूप केलं जायचं, म्हणजे ताक घुसळलं जायचं, दही ताक, आणि पूर्ण ती प्रोसेस ती करायची खूप अट्टहासाने. आणि पूर्ण एवढं म्हणजे जे ज्या पातेल्यामध्ये पाणी तापवायला ठेवलं जायचं आंघोळीच्या, तर तेवढ्या पातेल्यामध्ये ताक किंवा तूप कडवलं जायचं. तर अशा गोष्टी ती करायची, आणि आमच्या केसांची स्पेशली ती काळजी घ्यायची. थोडस अवांतर झालं पण ठीक आहे, मला तिच्याविषयी थोडस सांगायचं होतं. त्याच्यामुळे तिच्या म्हणजे असं काम करता करता ती, आता आम्ही तिच्या जवळ असायचो ना, तर मग ती असं सगळ्या गोष्टी असं त्या त्या वेळेला सांगत गेलेली, की हे असं करायचं, ते तसं करायचं. पुरणपोळी जरी लाटायला आम्हाला ती शिकवायला गेली ना, तर ती असं सांगायची माहितीये का, की पोळी लाटताना नेहमी अशी नाही का खूप पातळ लाटायची, कडा तिच्या छान पातळ झाल्या पाहिजे, मध्ये थोडं जाड राहिलं तरी चालेल पण काठ, कारण की जसं म्हणतात ना की नवरी पहावी ओठात, तशी पुरणपोळी पहावी काठात, असं ती म्हणायची. असं अशा खूप गोष्टी आहेत ना की ती त्या त्या वेळेला बोलत गेलेली आहे, आणि त्या गोष्टी आम्ही मग घेतलेल्या आहेत. तर हे सगळ्या गोष्टी माझ्या थोडस आजीविषयी होत्या, म्हणजे आठवणीचा भाग म्हणून, आणि आज त्या गोष्टी आम्हाला खूप उपयोगी पडतात. तर चला चौथी पर्यंत हे तिने काळजी घेतली, ती पूर्णपणे आमच्या केस धुणं, तेल लावणं, नाव घालणं किंवा सगळ्या गोष्टी ती करायची. एक आठवी नववी पर्यंत जर सांगायचं म्हटलं ना, तर ही प्रोसेस चालूच होती, म्हणजे स्पेशली नऊ घालणं हे तिच्याकडेच असायचं, ती करायची. मला वाटते जसं सातवी आठवीच्या नंतर जसं जसं हळूहळू आम्हाला कळायला लागलं ना, तर त्यावेळेस मग आम्ही हाताने केस धुवायचो. पण एक मला वाटते पाचवीच्या नंतर वेणी घालणं, एक वेणी घालणं, किंवा मग आम्हाला शाळेमध्ये दोन वेण्या असायच्या बघा, तर त्या स्पेशली थोडे दिवस तिने घालायची. पण मला एक आवड होती पहिल्यापासून, माहित नाही, मी स्वतःच्या गोष्टी स्वतः करणे आहे ते. तर मग खूप म्हणजे नाही का, मला असं अजून सुद्धा आठवतंय की मला ज्यावेळेस जमत नव्हतं तरी मी ट्राय करायची, आणि परत हळूहळू माझं मी दोन्ही वेण्या घालायची. थोडस मागे पुढे व्हायचं, पण माझं मीच वेण्या घालायची दोन्ही लागली. मग हळूहळू तशीच मी केस धुवायला पण लागले. पण तरी सुद्धा बघा, गावाकडे खेड्यात, आणि त्या म्हणजे आज जवळजवळ ह्या गोष्टीला 20-22 वर्ष झाली, तर तेव्हाच्या नाही का गोष्टी वेगळ्या होत्या. तेव्हा शॅम्पू नव्हता, माझ्या आयुष्यात पहिल्यांदा शॅम्पूच मी 10वीच्या आसपास लावला असेल, 10वी झाल्यानंतर म्हणा, तोपर्यंत एक शिकेकाईचाच प्रवास होता. आणि बघा ज्यावेळेस एक 8वी 9वी पर्यंत जर म्हणाल ना, तर दोन वेण्या घालणं त्याच्याबरोबर हे एक कंपल्सरी एक रुटीन जे असतं ना, हेच चाललेलं. केस कट करणं किंवा काही दिवसानंतर केस ट्रिम केले जातात, ह्या गोष्टी त्यावेळेस काही कन्सेप्ट नव्हत्या, आणि ते करतही नव्हतं आम्ही. त्याच्यानंतर बघा हळूहळू जसं मी हाताने वेण्या घालू लागले की नाही, तसं तसं मी हाताने केस पण धुवू लागले. पण कसं व्हायचं, तीच आम्हाला शिकेकाई द्यायची, तिच्या जवळ असायची, ती द्यायची शिकेकाई, आम्ही भिजून घालायचं, वाटायचो स्वतःच्या स्वतः. मग हळूहळू आमच्या गोष्टी आम्ही करत गेलो, आणि मग केस धुवायचो असं व्हायचं. आणि आम्ही वस्तीवरती राहायचो, त्याच्यामुळे आमच्या जवळजवळ दुकान बिकान असा काही संबंध नव्हता ना, त्याच्यामुळे
दुसरं काही म्हणजे जाऊन दुकानावर पटकन आणणं अशा गोष्टी कधी झालेल्या नाहीत ना, त्याच्यामुळे मग शिके काही जर नसेल ना तर त्यावेळेत अक्षरशः आम्ही निर्म्याने केस धुवायचं. हो, निर्म्याने, खूप वेळा निर्म्याने केस धुतलेत आणि मी एकटीनेच नाही, म्हणजे त्या वातावरणात म्हणा किंवा त्या लेवलला ना, म्हणजे सगळेच त्यांचं तेच राहायचं. कारण की बघा, ज्या वेळेस शॅम्पू तर काही संबंधच नव्हता, म्हणजे शॅम्पू नव्हताच. आणि दुसरी गोष्ट, बऱ्याच घरामध्ये म्हणा किंवा त्यावेळेस माहित नाही बरं का, पण आमच्या घरात पण म्हणजे आठवड्याला बाजार असायचा आणि एखादी साबण आंघोळीला असायची किंवा नसायची सुद्धा. तर एकदा शिके काही केस धुवायचे, आणि काही घरामध्ये शिके काही जे वापरत नसतील ना तर ते जे आंघोळीचे साबण असतात लाईफ बॉय, लक्स वगैरे, या तर त्याने केस धुवायचे. पण मला असं जाणवतंय की ज्यावेळेस पण मी लावलं असेल की नाही तर माझे केस असे ना चिकट व्हायचे, म्हणजे साबणाने, आंघोळीच्या साबणाने केस पूर्ण असे चिकट व्हायचे, तर ते मला आवडायचं नाही. तर मी शिके काही नसेल तर सरळ निर्म्याने केस धुवायचे, स्वच्छ निघायचे. आणि आता ते आठवते माहिती का, किती स्वच्छ, म्हणजे असं होतं की पूर्ण आपल्या तेल बना किंवा जे आपलं नॅचरली स्कॅल्पचं तेल असतं ना ते पूर्ण निघून जायचं, आणि असे रखरखीत सुटसुटीत केस तर व्हायचे पण ते असे वेगळेच चरबट व्हायचे, ते जाणवते आणखी सुद्धा. कारण खूप वेळेला निर्म्याने केस धुतलेले आहेत आणि ही गोष्ट खूप वेगळी नाही आहे, कारण त्यावेळेला ना तेवढ्या गोष्टी व्हायच्या, त्या लेवलला त्या गोष्टी व्हायच्या. म्हणजे खूप जणींचं तसं असायचं, म्हणजे ज्यावेळेस अडचणीच्या वेळेला हे गोष्टी व्हायच्या. म्हणजे आत्ता थोडंसं वेगळं वाटत असेल तुम्हाला ऐकायला थोडंसं, नाही का, पण ते रेग्युलर असायचं. म्हणजे महिन्यातून एक दोन वेळाला तर निर्मा लावायचोच. हे जवळजवळ 8वी 9वीपर्यंत असं व्हायचं. त्याच्यानंतर बघा, ज्यावेळेस आम्ही गावात शाळेसाठी म्हणजे हायस्कूलला जायचो, आम्ही वस्तीवरून परत हायस्कूलला, तर त्यावेळेस थोडासा आमचा दुकानांशी संबंध यायचा. आणि त्यावेळेस बघा, मला आठवते म्हणजे खूप एक 9वी 10वी असू शकते, शॅम्पू तर नाहीच तरी सुद्धा, तर एक गायत्री म्हणून म्हणजे शिके काहीच तो प्रकार होता, म्हणजे पावडर बहुतेक होती, आठवत नाही, पण अशी एवढी खूप लांब अशी पुडी असायची आणि त्याच्यावरती ना तो खूप सुंदर वेणीचं चित्र होतं येलोईश कलरमध्ये. तर ते गायत्री शिके काहीच होती, तर ती आम्ही थोडे दिवस वापरलं, पण काय माहीत म्हणजे खूप त्याचा फेस व्हायचा, म्हणजे शॅम्पू सारखंच, मग ते शिके काय मिक्स असू शकतं काहीतरी. मग थोडे दिवस ते वापरलं आणि म्हणजे शिके काय बघा जीव वाटून लावायचो, त्याच्यापासून त्या पावडरकडे प्रवास गेलेला. आणि ते लावल्यानंतर पूर्ण जसं जाणवायला लागलं की हेअर फॉल होतोय किंवा नाही का, म्हणजे थोडंसं वेगळं वाटतंय. आणि जसं इकडे ह्या गोष्टी व्हायच्या आणि इकडे आम्ही एक एक इयत्ता असं पुढे जायचो, म्हणजे जसं 8वी 9वी आता पुढे 10वी, आणि हळूहळू मग नाही का शॅम्पू सुद्धा क्लिनिक प्लस वगैरे बघा ह्या सुरुवातीला ना त्या शॅम्पूच्या पुढे येत होत्या बाजारामध्ये सुद्धा. आणि गावात आम्ही ज्यावेळेस जायचो त्यावेळेस दुकानांसोबत आपला संपर्क आल्यानंतर मग बघा 1 रुपया 2 रुपये 5 रुपये, म्हणजे त्यावेळेस आपल्याकडे किती पैसे असायचे तर जास्तीत जास्त 2 रुपयापर्यंत, कारण 5 रुपये पण दिले ना तर ते काहीतरी कामानिमित्त दिलेले असायचे, कारण एवढे पैसे त्यावेळेस नसायचेच. आणि एखादी पुडी घेणं, केस धुण्यापुरतीच एखादी पुडी नेणं आठवड्याचं, तर ह्या गोष्टी त्या वेळेला व्हायच्या. तर बघा, हे असं झालेलं, मजा वाटायची त्यावेळेला बघा अशी की काय वाटायची हे. आणि आईची शॅम्पू भेटते आणि त्याचा छान फेस होतो, केस खूप सिल्की होतात, ते कौतुक असायचं त्यावेळेस. ते नाही का प्रत्येक गोष्टीचे एक्साइटमेंट असते आणि त्याचा एक अनुभव असतो. तर ते 10वीच्या आसपास आम्ही ते अनुभवलं बघा शिके काही बसून. हे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे नाही का रुटीन म्हणा हे असलं काही नाही, फक्त ऑइलिंग, केस धुणं, विंचरणं, 2 वेण्या घालणं आणि शाळेत जाणं, फक्त हे 10वीपर्यंत तर जवळजवळ हेच रुटीन होतं. तर बघा, शॅम्पू पर्यंत प्रवास गेला आणि थोडंसं छान वाटलं, एक्साइटमेंट होती ती, केस धुतल्यानंतर खूप सिल्की होतायत, सॉफ्ट होतायत, असं नाही का ते एक होतं. आणि मग नाही का आता परत शिके काय कडे बघायचंच नाही, आता कशाला ते वाटायचंय आणि परत ते लावायचंय, म्हणजे त्याचं महत्व आणि कसं राहतं बघा. जसं आपण मोठे होत जातो ना तसं काही गोष्टी आपण स्वतःच्या मर्जीने करतो. आणि त्यावेळेस बघा आमच्या आजी, म्हणजे ज्यावेळेस आम्ही स्वतःहून आमच्या गोष्टी करत होतो की नाही, त्यावेळेस ती एवढं लक्ष देत नव्हती. मग नाही का मग तुमचं तुम्ही करताय ना, तर मग असं एवढं काही कधी झालेलं नाही. तर त्याच्यानंतर बघा, एक मला वाटते 5-6वीच्या नंतर आमच्या घरात टीव्ही आलेला ब्लॅक अँड व्हाईट, खूप म्हणजे नाही जाहिरातींवरती तर त्यावेळेस खूप कुणी विश्वास ठेवत नसायचं, पण एक कुतूहल वाटायचं की खरोखर एवढे भारी केस असतात का. कारण की त्यावेळेस हे आत्ता गोष्टी माहिती आहेत, शिल्की म्हणा किंवा केस आपण मोकळे सोडतो, थोडंसं स्टाईलने ठेवतो, पूर्णपणे केअर करतो म्हणा, खूप म्हणजे असं शॅम्पू कंडिशनर लावल्याने आत्ताचा जो इफेक्ट आहे ना त्यावेळेस तसं नव्हतं. कारण की त्यावेळेस ना मला वाटतंय ज्यांचे फक्त कट असतील ना तर तेच फक्त केस मोकळे सोडायचे, बाकी ज्यांचं केस मोठे असतात ना ते कंपल्सरी वेणी घालणं किंवा तेल लावून असं एकदम चपचपीत असणं हे एकदम नॉर्मल होत त्या टायमिंगला. तर त्यावेळेस ते पूर्ण जाहिरातींमध्ये असं नाही का शॅम्पूचे ऍड बघितल्यानंतर वगैरे ते खूप भारी वाटायचं, मग बघा नुपूरच्या किंवा असं दुसऱ्या असं मेहंदीच्या ऍड यायच्या, मग त्यावेळेस ते
परत ते कुतूहल डोक्यात बसलं की नाही का, म्हणजे आता केसांना मेहंदी लावल्यानंतर पण केसांना खूप छान कलर येतो, उन्हात गेले की छान चमकतात, असं ते नाही का चर्चा पण व्हायची मुलींमध्ये। आणि दहावीपर्यंत तर कुणी लावलेली नव्हती, अकरावी बारावीला, मला वाटते अकरावीच्या दरम्यानची गोष्ट ही, दहावी झाल्यानंतर त्यावेळेस बघा थोडस कळतं सुद्धा आपल्याला, म्हणजे काही गोष्टी लक्षात येतात किंवा आपण त्या दृष्टीने थोडस गेलेलो असतो। तर मग मेहंदी लावल्यानंतर केस छान होतात आता, पण मेहंदी आणायची कुठून, कारण की आतापर्यंत आम्ही गाव लेवलचा हा प्रवास होता आणि गावातल्या त्या दुकानांमध्ये शॅम्पू आणि शिके काही व्यतिरिक्त दुसरे काही हेअर प्रोडक्ट भेटत नसायचे, खूप काहीच नसायचं, फेअर अँड लव्हलीच्या पण त्यावेळेस अशा पुढे असायच्या, कारण की क्वचितच कोणाकडे असं बॉटल वगैरे असायची, म्हणजे खूप त्यावेळेस मध्ये, आता जरी आठवलं गेलं ना तर असं वाटतं किती बदल झालाय तेव्हाच्या गोष्टीत आणि आताच्या गोष्टीत, खूप बदल झालाय। तर आणि ज्यावेळेस कळलं ना की मेहंदी लावायची, की आता बघा आपलं कसं असतं, एखादी गोष्ट मनावर घेतली ना की ती करायची असते, मग म्हटलं मेहंदी जरी नाही भेटली तरी चालेल, जसं आपण शिके काही वाटून लावायचं तसं आपण मेहंदी पण वाटून लावू शकतो ना। तर आमच्या शेजारीच रानामध्ये ना असं एक मेहंदीचं झाड होतं, मग त्याचा पाला आणला पूर्ण, ते वाटला सगळा, केसांना मेहंदी लावण्यासाठी पूर्ण तयारी, आणि त्याच्या आधी बरेच आम्ही हाताला मेहंदी लावण्यासाठी सुद्धा मेहंदी वाटायचो, कारण की त्यावेळेस बघा म्हणजे सुट्टी मेहंदी असायची हाताला लावण्यासाठी, पंचमीला म्हणा संक्रांतीला या गोष्टी व्हायच्या, तर स्पेशली केसांचा तर कोण विचार करतच नसायचं ना, पण ती एक डोक्यामध्ये संकल्पना आलेली की केसांना मेहंदी लावायची, तर ती पूर्ण आम्ही वाटली आणि त्याच्यानंतर केसांना कलर येण्या अगोदर आमच्या हाताला पूर्ण कलर आलेला, छान असे रंगलेले पण लावलेली, मला तर वाटते पहिल्यांदा आम्ही लावलं असेल ना तर ती वाटूनच मेहंदी लावलेली, आणि हळूहळू नाही का थोडासा छान शाईन कलर येतोय असं करत करत म्हणजे एक माहीत व्हायला लागलं, तरी सुद्धा तेव्हा काही रुटीन नव्हतं, काय नव्हतं ते म्हणजे पहिल्यांदा पण मेहंदी लावलेली, बघा अगोदर शिके काही, नंतर ती पावडर शिके काही गायत्री, त्याच्यानंतर शॅम्पू म्हणा किंवा परत या मेहंदी, आणि कुणाचं तर कुणीतरी शहरात असतं आणि मग ते माहिती असतात, मग चर्चांमधून असं कळायचं की असं काही पुड्या भेटतात मेहंदीच्या आणि त्याने खूप असा इन्स्टंट कलर येतो वगैरे, पण मला जास्त केसांच्या बाबतीत, कारण की माझे लहानपणापासून केस मोठे होते, मी खूप असं नाही का लगेच कशावरती विश्वास ठेवणं आणि ते माझ्या केसांना लावणं हे मी तेव्हा पण नाही केलेलं आणि आता पण नाही करत। तर त्याच्यानंतर मला एक चाललेलं की करायचंय ना तर काय असेल ते नॅचरली करायचं, आणि बघा स्पेशली मला ना असं खूप उत्सुकता होती, म्हणजे नाही का अजून चांगलं होण्यासाठी आपण काय करू शकतो, आता कसं बघा आपण नेटवरती म्हणा गुगलवरती सर्च करून बऱ्याच गोष्टींची आपण माहिती घेतो, तर त्यावेळेस या गोष्टी नव्हत्या आणि टीव्हीवरती म्हणजे तेवढं नाही, किंवा आपल्याला कुठून माहिती भेटायची, तर बघा कॅलेंडरच्या शेवटच्या पानावरती किंवा पाठीमागच्या म्हणजे महिन्याचे जे असतात त्याच्या पाठीमागच्या एखाद्या कोपऱ्यात केसांविषयी थोडीफार माहिती येते, किंवा त्वचेविषयी की तुम्ही घरगुती काय करू शकता, म्हणजे जसं की बेसन हळद स्किनसाठी असेल तर केसांसाठी तुम्ही काय लावू शकता, असे थोडे थोडे जी माहिती असायची ना, तर त्याच्यात म्हणजे ती माहिती यायची की तुम्ही म्हणजे केसांना मेहंदी किंवा शिके काय असं लावा, त्याच्याने केस असे होतील, नागर मोती या गोष्टी तुम्ही ऍड करा, म्हणजे जशा जशा गोष्टी म्हणजे वाचत गेल्या म्हणजे जाणून घ्यायची एक उत्सुकता असायची, मी पूर्ण सारखं कॅलेंडर बघायची, नवीन कॅलेंडर आले की आता यावेळेस काय माहिती दिली, नागर मोती असतात ना तर ते सुद्धा आम्ही रानातून शोधून आणायचो, ते लवळ्याच्या खाली खूप जमिनीत असतं ते काढायचो, खूप सुगंध त्याचा छान येतो आणि ते सुद्धा त्यावेळेस लावलेले। तर बघा आम्ही असं म्हणजे वाचनाची एक आवड होती किंवा माहिती घेणं शिकणं काही गोष्टी हे मला पहिल्यापासूनच अंगी असल्यामुळे ना त्या गोष्टींचा फायदा खूप झाला, की अजून सुद्धा काही गोष्टी म्हणजे जास्त करून आयुर्वेदिक गोष्टी मला जास्त आवडतात, एक आहे त्याच्याविषयी एक अट्रॅक्शन आहे आणि त्या गोष्टी करण्यासाठी मी थोडी धडपड करते, आवर्जून वस्तू गोळा करणं त्या म्हणजे हे करणं, कारण की नॅचरल गोष्टींचा इफेक्ट जरी नसला ना तर त्याचे साईड इफेक्ट्स काहीच नसतात हे माहिती आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टी करते आणि तेव्हा सुद्धा मी असे प्रयत्न करायचे आणि मग त्या वस्तू जमवाजमव करायचे। तर बघा पूर्ण अकरावीला मी तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे करमाळ्याला मी शाळेला जायचो की नाही, तर त्यावेळेस मग आणखी दुसऱ्या दुकानांशी म्हणजे जिथं बऱ्याच वस्तू भेटतील अशा दुकानांशी संबंध यायला लागला, तर त्यावेळेस मग मी तिथे मेहंदी वगैरे बघायची, तर तिथे ते जे गणपती छाप जे असतात ना की पूर्ण मेहंदीची पावडर असते बघा हिरव्या पिशवीमध्ये मस्त त्याला बंद बिंद असायचे, असं शिवलेली पिशवी असायची, खूप अट्रॅक्टिव्ह दिसायचं, ते खरोखर ती मेहंदी असायची प्युअर असायची, आणि ती मेहंदी मी मग लावायला सुरुवात केली, मग परत त्याची प्रोसेस आणि हेच बघा त्यावेळेस कोणी सांगायला नव्हतं मला सुद्धा, मी कॅलेंडरच्या पाठीमागेच हे वाचलेलं की लोखंडी कढईमध्ये मेहंदी भिजाय घालायची, चहाचं पाणी म्हणा किंवा त्यात तुम्ही काय काय टाकू शकता या गोष्टी त्या माहिती यायच्या कॅलेंडरमध्ये,
आणि त्या गोष्टी मी तसं करत करत मग हे मेहंदीचा प्रवास मी सुरू केला जवळजवळ 11वी 12वीच्या त्या दरम्यान. मग त्यावेळेस इतकं काही मंथली होत नसायचं, पण कमीत कमी 2-3 महिन्याला मी सुरुवातीला मेहंदी लावायची, कारण त्यावेळेस बघा पांढऱ्या केसांचा वगैरे काही संबंध पण नव्हता आणि केस पण छान होते. फक्त आपल्याला एक अजून सिल्के करायचे केस आहेत, लांब आहेत, सरळ आहेत, पूर्ण कलर पण काळा आहे, पण तरी सुद्धा एक असतं की नाही की मला माझे केस अजून सिल्के करायचेत. आणि एकदा जसं मेहंदी लावत गेलो की नाही तसं त्याचे रिझल्ट जसे चांगले होत गेले की नाही की मग त्याच्याविषयी अजून माणसाचं एक्साइटमेंट वाढते आणि आपण त्या गोष्टी जास्त करतो, पॉझिटिव्हली त्या गोष्टी करतो. तसं माझं झालं, मग जसं हा मेहंदीचा प्रवास तिथून सुरुवात झालेला आणि तो फक्त पावडर ते म्हणजे जी मेहंदीची हिरवी पावडर असते बघा एकदम हिरवी गार आणि ती परत पूर्ण पण रात्रभर भिजल्यानंतर तिचा कलर चेंज व्हायचा आणि त्या मेहंदीने माझ्या केसांचं एक टेक्स्चर छान होत गेलं. म्हणजे बघा लांब पहिल्यापासून केस होते, खूप वाढायचे, सगळ्या क्वालिटीज होत्या, पण एक पूर्ण शाईन म्हणा किंवा एक सिल्के केस जे राहतात ना सुळसुळीत ते तिथून थोडस प्रमाण व्हायला लागलं की खूप सुंदर व्हायला लागले. हे माहीत झालं की बघा मंथली म्हणा किंवा तुम्ही 2 महिन्याला जर असं रेग्युलरली मेहंदी लावाल ना की तुमचे केस आणि खरोखर नॅचरल मेहंदीने केस वाढायला पण लागले, जास्त प्रमाणात सिल्के व्हायला लागले आणि खरोखर म्हणजे जे पहिले केस होते ना त्याच्या तुलनेत नंतरचे केस खूप सुंदर झाले. त्यावेळेला माझ्या छोट्या बहिणींचा पण मला थोडस हे झालं, त्यावेळेस खूप छोट्या राहायच्या त्या, तिसरी चौथीला अशा होते म्हणजे ज्यावेळेस मी 10वी 12वीला होते त्यावेळेस. पण विशेष म्हणजे असं व्हायचं की त्याच्यात सुद्धा ते 2 पार्ट करायचे, एका साईडच्या केसांना एक बहीण लावायची, एका साईडच्या केसांना एक बहीण लावायची, पूर्ण ते गोल करत करत आणि ते एक प्रवास होता माहितीये का. त्या टायमिंगचं हे खूप भारी होतं कारण की सुट्ट्या दिवशी आम्हाला कामं काय असायची त्यावेळेस कुठेच होतं. आता जसं पूर्ण रुटीन असते, काम असतात घरातले, त्यावेळेस आम्ही मुली होतो घरात होतो, आम्हाला जेवणा खाण्या व्यतिरिक्त आम्हाला काही कामच नसायची आणि असं एखाद्या सुट्टी दिवशी मग हे आमचं असं हे चालायचं. आणि जॉईंट फॅमिली असल्यामुळे स्पेशली आम्हाला जास्त काम पण नसायचं. त्याच्यानंतर थेट माझ्या बहिणींशी माझ्या केसांचा संबंध आला कारण की त्या खरोखर माझ्या केसांना मेहंदी लावून द्यायच्या आणि ती एक मला हेल्प व्हायची त्यांची, कारण की मला त्यावेळेस तरी म्हणजे नाही का स्वतःच्या स्वतः केसांना मेहंदी लावणं एवढं जमत नसायचं, थोडंसं हात अवघडून जायचं किंवा मग थोडंसं अवघड जायचं. मग मला मी त्या असल्यामुळे मी त्यांच्याकडून हे गोष्टी करून घ्यायची. आता बघा 10वी ते 12वी पर्यंत मेहंदीपर्यंत पूर्ण प्रवास आलेला आहे आणि आतापर्यंत फक्त शिकेका ऐवजी शॅम्पू आलेला होता, तो मी फक्त मला वाटते क्लिनिक प्लस वगैरे किंवा असे शॅम्पू असायचे त्यावेळेस. आणि दुसरी सनसिल्क एक असायचं, तो एक म्हणजे जे भेटल ना ते लावायचं असं त्यावेळेस फिक्स असं काही नव्हतं. 10वीच्या नंतर नाही बरं का कधी, पण 10वीपर्यंत एक गोष्ट व्हायची की काय माहित म्हणजे त्यावेळेला हे खूप कॉमन होतं पण आमच्या डोक्यात उवा असायच्या माहितीये का. आता नाही येत कुठेच म्हणजे कोणाच्या नाही येत कारण की शॅम्पूच्या ह्याच्यामुळे काय माहिती बरं का आता नाहीच येत कुठं, पण त्यावेळेस वर्गामध्ये 5-6 मुलींच्या डोक्यात तरी ते असायचेच आणि ते खूप खूप कॉमन होतं. म्हणजे ह्याच्यात असं वेगळं काही नव्हतं त्यावेळेस. मला तर वाटते आमच्या त्या लेवलच्या काही मुली असतील ना आणि तर खेड्यातल्या, कारण शहरातल्या मला त्यावेळेस मला माहित नाही एवढं, पण खेड्यातल्या तर प्रत्येकीच्या ही गोष्ट होऊन गेलीच आहे म्हणजे उवा ह्या झालेल्याच आहेत. आणि मग ते सुट्टी दिवशी नाही का आजी म्हणा आई म्हणा किंवा चुलती असं ते डोक्यातल्या काढणं ते करणं हे गोष्टी व्हायचं कंटिन्यू. मग ज्यावेळेस माहीत झाले तर मग ती मेहंदी आणणं ते भिजाय घालणं लावणं हे रुटीनचा भाग झाला तेव्हा. आणि बघा 12वीपर्यंत तर खूप खूप सुंदर माझे नाही का असे म्हणजे आत्ता जेवढे केस आहेत ना मी तर म्हणे याच्यापेक्षा अजून जास्त लांब होते, कारण की आत्ता तरी मी एक लेंथ फिक्स केलेली आणि तेवढं ठेवते त्याच्या खाली ही नाही जाऊ देत, मला नाही तेवढं जास्त खूप जाड होते आणि खूप लांब होते. मोठा आंबडायचा किंवा वेणी सुद्धा अशी खूप जाड यायची, 2 वेणे घालायचो किंवा त्याच्यामुळे. आणि असतात त्या वयांमध्ये आता थोडंसं नाही का नाही म्हणलं तर भरपूर दिवस झाले या गोष्टीला, तेवढं तरी सुद्धा मी खूप मेंटेन केले, पण त्यावेळेला अजून माझे लांब होते आणि दाट होते. खूप छान झालेले केस असे नाही का एक अट्रॅक्शन होतं की नातेवाईकांमध्ये म्हणा किंवा वर्गामध्ये म्हणा की असं नाही का आवर्जून केसांकडे बघितलं जायचं आणि ही थोडीशी नाही का एक छान फिलिंग होती ती. अजून कंडिशनर हा एक प्रकार आहे आणि त्याने ते लावल्यानंतर केस एकदम कमालीचे सुळसुळीत होतात हे तेव्हा कळलं मला. सेकंड इयरला मी कंडिशनर लावायला सुरुवात केलेली तर अजून जसे की बरोबर की नाही मग मी काळजीही घेत होती, पण मग शॅम्पू कंडिशनर ह्या गोष्टी आलेल्या आणि पूर्ण केस जास्त लेवलला आणखी एकदम मऊ झाले सिल्के झाले.